यूनिट 4.2 बेबी पेंगोलिन्स नाइट आउट। लेट्स सी द इंट्रोडक्शन ऑफ द ऑथर। भाव काटदरे इज अ नेचर लवर एंड एमिनेंट एक्टिविस्ट। ही हैज वन मेनी ऑनर्स एंड अवार्ड्स फॉर सब्सटेंशियल कॉन्ट्रीब्यूशन towards the protection and conservation of various endangered species. Since 1992, he has striven through Sahyadri Nisarga Mitra organization, Chipurun, to make the concept of conservation of nature through livelihood a reality. Let's see the difficult words from this passage. भाव काटदरे इज अ नेचर लवर। नेचर लवर, नेचर लवर, निसर्ग प्रेमी एंड एन एमिनेंट ऐक्टिविस्ट म्हणजे चळवळीचे कार्यकर्ते म्हणता येईल। ही हॅज वन मेनी ऑनर्स। ऑनर्स म्हणजे सन्मान, त्यांना अनेक सन्मान मिळालेले आहेत अँड अवॉर्ड्स, अवॉर्ड्सही मिळालेले आहेत फॉर substantial contribution towards the protection and conservation of various endangered species. So he has got honors for his substantial contribution towards the protection and conservation of various endangered species. Endangered species means जे ज्या ज्या प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, असे ज्यांचे खूप कमी संख्येनं जे प्राणी शिल्लक आहेत त्यांच्यासाठी किंवा त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी या भाऊ काटदरे यांनी दिलेलं जे योगदान आहे त्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पारितोषिकं आत्तापर्यंत मिळालेली आहेत। सिन्स 1992 ही हॅज स्ट्रायव्हन थ्रू सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ ऑर्गनायझेशन। त्यांचं हे जे ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे, सह्याद्री निसर्ग मित्र, या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत बऱ्यापैकी कार्य केलेलं आहे आणि टू मेक द कन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड, आपल्या दैनंदिन आचरणातून, दैनंदिन जीवनातून या प्रकारच्या म्हणजे निसर्गाचं कन्झर्वेशन, संवर्धन कसं करावं ह्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत। सो लेट सी द टॉपिक इट्सेल्फ। बेबी पेंगोलिन्स नाईट आउट। पेंगोलिन, पेंगोलिन खवल्या मांजर। बेबी पेंगोलिन्स नाईट आउट म्हणजे त्या खवल्या मांजराचं जे पिल्लू आहे त्या पिल्लाचं रात्रीचा फेरफटका। लेट सी। कम बेबी वेक अप, वी विल गो अँड इटिंग टुडे। मामा पेंगोलिन गेव अ जेंटल लविंग पुश टू हर 1 month ओल्ड बेबी with her long tapering mouth. So they have shown that here is a very cute conversation, a lovely conversation between a mother and her child. Through this medium they wanted to show us something, a beautiful bond between the mother and the baby. She says, come baby wake up, bala laukar uth, wake up, uth, we will go ant eating today. Aaj apan ant eating, mungya khanyasathi jauyat. Mama pangolin gave a gentle loving push. अगदी हलकेच प्रेमानं आई काय करते, आपल्या बाळाला थोडंसं पुढे ढकलते। इट इज 1 month ओल्ड बेबी विथ हर लॉंग टेपरिंग माउथ। सो मदर पुशेस हर बेबी विथ हर लॉंग टेपरिंग माउथ। लॉंग टेपरिंग माउथ, टेपरिंग माउथ म्हणजे निमुळतं होत गेलेलं तोंड, त्यानं ती हलकेच बाळाला ढकलते। बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप। ड्राउझी म्हणजे अगदी झोपाळलेलं, आळस आलेलं असं ते बाळ असतं। मदर ट्राईड टू पर्सवेड हिम, पर्सवेड दॅट इज त्याचं मन वळवायचा ती प्रयत्न करते। शी सेज, यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट, यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाईम, नाव गेट अप, गेट रेडी।
यू कीप आस्किंग म्हणजे तू मला सतत विचारतोस की मला बाहेर कधी नेणार. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम. सारखं दूध पिऊन मला कंटाळा आलाय असंही तू म्हणतोस. सो नाव गेट अप रेडी, गेट अप, गेट रेडी, लवकर तू तयार हो, जागा हो. नो वॉन्ट, सेड बेबी स्ट्रेचिंग हिज लॉन्ग टेल लेझिली. नो वॉन्ट, मी नाही येणार. स्ट्रेचिंग म्हणजे ताणणे, हिज लॉन्ग टेल लेझिली, आळस देऊन आपली शेपटी आणखी ताणवून ते बाळ काय म्हणतं की मी नाही येणार. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे, सगळ्या रस्त्याने मला चालत जायचं नाही आहे. डोंट वरी सेड ममा, आय विल कॅरी यू ऑन माय टेल. अरे मी तुला माझ्या शेपटीवर बसवून नेईन. गुड बॉय, कम ऑन, इट्स टाईम, चला वेळ झाली आहे. Mama set him on her tail and finally brought him out of the home. Shevti ti tala ghevun bahir yete. The home was a snug hole in the earth, 9 inches wide and more than a meter long. Mama cautioned baby to sit tight and hold on to her scales with his claws. She began to walk steadily and cautiously. Just then, a porcupine went past them. So, Mama set him on her tail. Finally brought him out of the home. आपल्या शेपटीवर बसवून ती शेवटी त्याला बाहेर आणते. What was their home like? त्यांचं घर कसं असतं? It was a snug hole in the अर्थ, जमिनीमध्ये खोल खणलेलं एक छिद्र असतं. 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लाँग, फक्त 9 इंच असं रुंद आणि एक साधारण मीटर लांबी त्याची असेल. अशा त्या छिद्रामध्ये, त्या खड्ड्यामध्ये हे राहत असतात. मामा कॉशन, कॉशन वॉन, आई बाळाला ताकीद देते, सांगते कशासाठी, टू सिट टाईट and hold on to her scales with his claws. Claws म्हणजे पंजे, claws म्हणजे पंजे, आपल्या पंजांनी घट्ट धरून बस असं आई त्याला सांगते. She began to walk steadily and cautiously. Steadily सावधपणे, cautiously ज इकडे तिकडे लक्ष ठेवत, सावधगिरीनं ती चालायला सुरुवात करते. तेव्हाच काय होतं, अ पॉर्क्युपाईन वेंट पास्ट देम. पॉर्क्युपाईन मीन्स एक प्रकारचा प्राणी ज्याच्या अंगावर काटे असतात, आपण त्याला साळींदर असं म्हणतो. सो इट वेंट पास देम, ते त्यांच्या समोरून निघून जातं. बेबी सॉ द पॉर्क्युपाईन. हू इज दॅट, बेबी वंडर्ड, ते कोण आहे. ओ दॅट, दॅट्स अ पॉर्क्युपाईन. अँड हू आर वी, मग आपण कोण आहोत. मम्मा बिगॅन टू एक्सप्लेन ॲट शी वॉक्ड. एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे. ॲट शी वॉक, चालता चालता ती त्याला सांगू लागते, वी आर पँगोलिन्स. आपण कोण आहोत, तर पँगोलिन्स आहोत. पँगोलिन्स म्हणजे खवल्या मांजर. वी हॅव मेनी कझिन्स, आपल्याला बरेच भाऊबंद आहेत. फोर ऑफ दॅम आर इन आफ्रिका अँड फोर आर इन एशिया. त्यातले 4 जे आहेत ते आफ्रिकेमध्ये आहेत आणि आपल्या 4 प्रजाती ह्या एशिया, आशियामध्ये आहेत. वी लिव इन इंडिया, सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स. इन द नदर्न पार्ट ऑफ इंडिया आर कझिन्स चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. सो मदर इज गिविंग इन्फॉर्मेशन टू हर बेबी अबाउट दिअर कम्युनिटी. आपले भाऊबंद कुठे कसे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, हे ती त्या बाळाला सांगत असते. सी दिस पिक्चर ऑफ मामा पँगोलिन अँड बेबी पँगोलिन. दिस वन इज मामा पँगोलिन अँड दिस बेबी इज सिटिंग ऑन हर टेल, होल्डिंग हर टाईटली विथ हिज क्लॉज. बाय नाव मामा अँड बेबी हॅड रीच द अँट हिल. अँट हिल मुंग्यांचं वारुळ. गप्पा मारत मारत दोघेही त्या वारुळाजवळ येतात. मामा यूज्ड हर स्ट्रॉंग शार्प अँड कर्व्ड फ्रंट क्लॉज टू क्विकली डिमॉलिश द अँट हिल. मामा यूज्ड हर स्ट्रॉंग, मजबूत, स्ट्रॉंग मजबूत, शार्प तीक्ष्ण, कर्व्ड म्हणजे वळालेले किंवा कर्व्ह असणारे,
फ्रंट क्लॉज म्हणजे पुढचे पंजे यांचा उपयोग करून शी क्विकली डिमॉलिश म्हणजे नष्ट करणे. डिमॉलिश द अँट हिल, ते वारूळ जे असतं ते ती पाडते. द टर्माइट्स इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर. टर्माइट्स, दिस वर्ड इज रेफर्ड टू द अँट्स. त्यामध्ये असणारे जे कीटक आहेत, त्या मुंग्या ज्या आहेत, ते बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर. हेल्टर स्केल्टर दॅट इज हिअर अँड देअर. ते बिगॅन टू रन हिअर अँड देअर, इन अँड आउट वेंट मदर्स वन अँड अ हाफ फूट लॉंग स्टिकी टंग. सो वॉट इज पँगोलिन्स टंग लाईक? इट इज वन अँड अ हाफ फूट लॉंग स्टिकी टंग. चिकट अशी असते, 1 ते 1.5 फूट लांबीची. She began to devour the termites. Devour, that is eat quickly and a lot at a time. भरा भरा खाणे ज्याला आपण म्हणतो, असं ती ते खायला सुरुवात करते. Look baby, they are delicious. Delicious, tasty. Eat them up quickly. This is how we pangolins gobble up termites. Gobble up, भरभर खाणे. आपण सगळे पँगोलिन्स याच प्रकारे भरभर खात असतो, त्याप्रमाणे तू सुद्धा खायला सुरुवात कर. बेबी वॉच्ड मदर अँड ट्राईड टू फॉलो हर एक्झाम्पल. स्लोली स्लोली, येस बेबी कुड डू इट टू. आईचं बघून ते बाळसुद्धा हळूहळू खाण्याचा प्रयत्न करतं. सावकाश सावकाश खाताना त्यालासुद्धा ते जमायला लागतं. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग. छोटीशी त्याची जीभ ही सुद्धा त्या वारुळामध्ये आत बाहेर ते करत असतं. दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मिल आफ्टर बीइंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. जवळपास 1 महिनाभर आईच्या दुधावर वाढल्यानंतर हे त्याचं पहिलं अन्न असतं. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डिलिशियस. ट्रूली, खरोखर डिलिशियस, टेस्टी. खरोखर ते टेस्टी असं त्याच्या लक्षात येतं. जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वुड बी. आईनं जसं सांगितलं होतं अगदी ते तसेच असतं. शी टू वॉज हॅपी. मदर वॉज ऑल्सो हॅपी टू सी हर बेबी इटिंग द टर्माइट्स इट सेल्फ. गुड बेबी, रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स. बाळा, हेच आपल्या पँगोलिन्सचं योग्य अन्न आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स, सो दिस इज वॉट वी ईट. सो पँगोलिन्स डोंट हॅव टीथ. पँगोलिन्स या प्राण्याला टीथ किंवा दात नसतात, त्यामुळे त्याला याच पद्धतीने त्याचं अन्न प्राशन करावं लागतं. जस्ट देन ममा स्मेल समथिंग. स्मेल, वास घेणे. आईला कशाचा तरी वास आला. इन अ ट्राईस शी पुल्ड हर बेबी टू हर सेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. इन अ ट्राईस, ट्राईस म्हणजे व्हेरी क्विकली, खूप घाईघाईमध्ये. शी पुल्ड हर बेबी. पुल्ड म्हणजे तिनं ती बाळाला स्वतःकडे खेचलं. अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. बेली, पोट. आपल्या पोटाजवळ त्या बाळाला धरलं. शी हिड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इन टू अ टाईट बॉल. तिनं एका मोठ्या खडकाच्या मागे ती गेली, लपली, आणि आपलं संपूर्ण शरीर तिनं एकत्र केलं. एखाद्या घट्ट बॉलप्रमाणे तिनं स्वतःचा आकार केला. Anyone would think she was just another piece of rock. कोणी जरी पाहिलं असतं तरी त्यालाही ती एखादा खडकच वाटली असती. After a while the smell diminished म्हणजे संपणे किंवा नष्ट होणे, जाणे. काही वेळानंतर तो वास गेला. It seemed to come from a safe distance. आणि काही दूर अंतरावरून तो येत होता असं वाटत होतं. ममा लूजंड हर टेल अ बिट. ममा लूजंड हर टेल. लूजंड म्हणजे सैल करणे. घट्ट शेपटी जी गुंडाळली होती ती तिनं सैल केली. अँड शी लिसन्ड केअरफुली. तिने कानोसा घेतला. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. सेन्स्ड म्हणजे तिला जाणीव झाली. कशाची? तर एक प्रखर प्रकाश निघून गेल्याची समोरून जाणीव झाली. त्याबरोबर काही आवाज तर तिनं ऐकले. शी
uncurled herself very very cautiously and let the baby go. अनकर्ल्ड म्हणजे जे तिनं सगळं शरीर एकत्र गोळा केलेलं होतं ते तिने मोकळं केलं अगदी सावधगिरीनं अँड देन शी लेट द बेबी गो आणि मगच त्या बाळाला स्वतःपासून दूर जाऊ दिलं. डिड यू नोट द स्मेल जस्ट नाव? रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. तुला आत्ता कशाचा वास आला का? आणि तो वास तू इतर कशापेक्षाही जास्त लक्षात ठेवायचा आहे. शी वॉर्न्ड हर बेबी. तिनं आपल्या बाळाला हे समजावलं. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. हा माणसाचा वास आहे. सम ऑफ देम आर विकेड बियॉन्ड मेजर. यांच्यापैकी काही जण हे प्रमाणापेक्षा जास्त भयंकर असतात, भयंकर दुष्ट असतात. वाय डीड शी कॉल मॅन विकेड बियॉन्ड मेजर? तर दे सर्च फॉर आवर होल्स और नेस्ट अँड डिग देम अप. माणसं काय करतात? आपण राहतो आपल्या त्या घराचा ते शोध घेतात आणि ते खणतात. दे किल अस. आपल्याला ठार करतात. इट आर फ्लेश. आपलं मांस खातात. अँड सेल आवर स्केल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. आणि आपले हे जे काय अंगावर असणारे खवले आहेत ते विकून त्यापासून खूप खूप पैसे कमावतात. Humans think our scales are medicinal. कारण माणसांना वाटतं की आपले हे जे खवले आहेत ते औषधी आहेत. Medicinal, औषधी. Flesh म्हणजे मांस. Wicked, दुष्ट. Beyond, पलीकडचे. Major, प्रमाण. Long ago, when only tribal people living in the jungles knew about us, the situation was not so bad. Long ago, khup varshanpurvi, when only tribal people living in the jungles, jevha फक्त आदिवासी लोक जंगलात राहत असत तेवढ्याच लोकांना आपल्याबद्दल माहिती होती. देन सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड. तेव्हा एवढी सिच्युएशन म्हणजे परिस्थिती, एवढी वाईट परिस्थिती तेव्हा नव्हती. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड. ते सुद्धा प्राण्यांना ठार करायचे पण ग्रीड म्हणजे लोभापोटी नव्हते. नाव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल such as those we smell just now. Then mother told her baby that you have to be on your guard. Guard, rakshak. Tula swatacha rakshak banla paije against greedy people. Ya lobhi lokancha viruddha tula swatacha rakshak banla paije. Such as those we smell just now. Jansa atta apan vas ghetla. When we step out for our nighttime wandering, they flash harsh torch lights to spot us and then shoot us with their guns. When we step out, बाहेर पडतो. जेव्हा आपण रात्रीच्या वेळेला wandering, फिरण्यासाठी बाहेर पडतो, they flash harsh torch lights. Flash म्हणजे चमकवणे. Harsh torch lights म्हणजे प्रखर प्रकाश ते आपल्यावर चमकवतात. टू स्पॉट अस, आपल्याला शोधून काढण्यासाठी. अँड देन शूट अस विथ दिअर गन्स. शूट, ठार करतात. त्यांच्याकडे असणाऱ्या बंदुकीच्या मदतीने ते आपल्याला ठार करतात. दीज व्हेरी सेम विकेड पीपल हॅव डिस्ट्रॉईड आर हॅबिटॅट्स अँड क्लिअर्ड अवे जंगल्स. डिस्ट्रॉईड, नष्ट करणे. याच दुष्ट लोकांनी काय केले? हॅबिटॅट्स म्हणजे घरे, आपले निवारे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत. अँड दे हॅव क्लिअर्ड अवे जंगल्स. आणि संपूर्ण जंगल त्यांनी साफ केलं आहे. देअर इज नो रूम फॉर अस टू बिल्ड आवर होम्स अँड टू रोम अराउंड एनी मोर. देअर इज नो रूम फॉर अस. नो रूम दॅट इज देअर इज नो स्पेस फॉर अस. आपल्याला परत घरं बांधण्यासाठी आता जागा शिल्लक नाही आहे आणि इकडे फिरण्यासाठी सुद्धा आपल्याला पुरेशी जागा नाही. लाईफ इज नाव फुल ऑफ हार्डशिप्स. हार्डशिप्स, संकटे. आयुष्य आता आपलं संकटांनी भरलेलं आहे. यू कॅन नेवर टेल वेन समवन लर्किंग अराउंड माईट किल यू. यू कॅन नेवर टेल म्हणजे तू कधी सांगू शकणार नाहीस की कधी कोण आपल्या आसपास फिरतंय आणि आपल्याला ठार मारेल. लर्किंग अराउंड दॅट इज वॉकिंग अराउंड.
आसपास फिरणारी कोण आपल्याला व्यक्ती ठार मारेल हे सांगता येत नाही. बी वॉर्न्ड, जागा रहा, सावध रहा बेबी, बी केअरफुल, काळजी घे. दीज मेन डोंट रिअलाइज वी आर देअर हेल्पर्स. रिअलाइज म्हणजे जाणीव होणे. या माणसांना कधीही जाणीव होणार नाही की आपण त्यांचे खरं तर कोण आहोत, हेल्पर्स आहोत, मदत करणारे आहोत. ॲज वी रिमूव्ह मिलियन्स ऑफ ॲन्ट्स अँड टर्माइट्स फॉर दॅम. सो हाऊ डू दीज पँगोलिन्स हेल्प अस? दे रिमूव्ह मिलियन्स ऑफ ॲन्ट्स. रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. मिलियन्स ऑफ ॲन्ट्स, लाखो मुंग्या आणि कीटक ते काढून टाकतात म्हणजे संपवतात. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स टू डू दॅट देमसेल्स बट विल नॉट स्पेअर अस. हेच करण्यासाठी माणसं काय करतील, खूप पैसे खर्च करतील पण आपल्याला काय करणार नाहीत. त्यासाठी दे विल नॉट स्पेअर अस म्हणजे आपल्याला जाऊ देणार नाहीत. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. सेन्स म्हणजे बुद्धी. देव त्यांना चांगली बुद्धी देवो. बेबी वन मोर थिंग, देर आर सम गुड पीपल टू. बाळा आणखी एक गोष्ट, जगामध्ये चांगली माणसे सुद्धा असतात. दे नो आर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. त्या लोकांना आपलं फूड चेन अन्न साखळीमध्ये असणारं महत्त्व माहीत आहे. दे स्ट्राईव्ह टू मेक आवर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. दे स्ट्राईव्ह म्हणजे कष्ट करणे, प्रयत्न करणे टू मेक आवर लाईफ इझियर. आपलं जीवन सोपं व्हावं म्हणून ती लोकं सतत प्रयत्न करत असतात. टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स, आपली संख्या वाढावी म्हणून ते प्रयत्न करतात. सह्याद्री निसर्गमित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. सो सम ऑफ द गुड पीपल, वी कॅन से दॅट द पीपल ऑर द मेंबर्स ऑफ सह्याद्री निसर्गमित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सह्याद्री निसर्गमित्र मंडळ आणि इतर ज्या संघटना आहेत, दे रन अवेअरनेस कॅम्पेन्स. अवेअरनेस कॅम्पेन्स म्हणजे जनजागृती अभियान हे या लोकांनी सुरू केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट. वन खात्याच्या मदतीने हे अभियान सुरू आहे. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. ते काय करतात तर ते गावोगावी जाऊन लोकांच्या बैठका घेतात, त्यांना भेटतात अँड दे अर्ज पीपल, अर्ज टू रिक्वेस्ट. लोकांना ते विनंती करतात कशाची, टू प्रोटेक्ट अस, पँगोलिन्सला वाचवा किंवा त्यांचं रक्षण करा अशी विनंती ते करतात. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर अँड हँड आउट पॅम्पलेट्स. पॅम्पलेट्स म्हणजे पत्रकं देतात आणि लोकांसाठी पोस्टर्स ठिकठिकाणी लावतात ज्यामध्ये हा संदेश दिलेला असतो. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्मगलिंग म्हणजे तस्करी होऊ नये म्हणून ते प्रचंड प्रयत्न करत आहे. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट आर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज, आधुनिक पद्धतीचे कॅमेरा त्यांनी लावून त्याद्वारे ते आपले फोटो घेतात आणि आपला अभ्याससुद्धा करतात. आय डू होप दीज गुड पीपल विल सक्सेड इन दिअर वर्क. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर किथ अँड केन विल फ्लॉरिश. Come baby, that's enough for today. It's getting late. Did my love relish the termites? We will return here tomorrow night. Now we must reach home before the day breaks. I do hope these good people will succeed in their work. I do hope म्हणजे मला नक्की अशी आशा वाटते ही जी चांगली लोक आहेत ती त्यांच्या कामामध्ये यशस्वी होतील. सक्सीड म्हणजे यशस्वी होणे. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर किथ अँड किन विल फ्लोरिश. किथ अँड किन दॅट इज दिअर यंगर वन्स, छोटी जी पिल्लं असतील दे विल फ्लोरिश म्हणजे ती चांगलं जीवन जगतील, आपलं जीवन सोपं होईल. कम बेबी दॅट्स इनफ फॉर टुडे. इनफ म्हणजे पुरेसं, आजच्या दिवसासाठी एवढं पुरेसं आहे. इट्स गेटिंग लेट. डिड माय लव रिलीश द टर्माइट्स. रिलीश दॅट इज एन्जॉय इटिंग. माझ्या बाळाला
टर्माइट्स म्हणजे ह्या मुंग्या आवडल्या का? वी विल रिटर्न हियर टुमॉरो नाईट, आपण इथे उद्या परत येऊ. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स, सकाळ होण्यापूर्वी आता आपण आपल्या घरी परत गेलं पाहिजे. द डे ब्रेक्स दॅट इज द सन रायझेस, दिवस उगवण्यापूर्वी आपण घरी गेलं पाहिजे. दिस वॉज अन इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज अबाउट पँगोलिन्स बाय भाऊ काटदरे. पँगोलिन्सबद्दल माहिती देणारा हा पॅसेज, बेबी पँगोलिन्स नाईट आउट. सो फ्रेंड्स, डिड यू लाईक दिस व्हिडिओ? डू शेअर विथ अस, अँड फॉर वॉचिंग मोर सच व्हिडिओ स्टे ट्यून विथ स्कॉलरली. टिल दॅन टेक केअर अँड बाय बाय.